नमस्कार, मी अरविंद आठले। गेल्या काही दिवसांमध्ये आपण भाषण मालिका सुरू केलेली आहे, तर त्यातल्या त्या मालिकेतलं आज हे तिसरं भाषण। आणि आज मी देवता दर्शन शास्त्र या विषयावर बोलणार आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही जशी पाच स्वतंत्र तत्वे आहेत आणि या सर्वांची मिळून सृष्टी बनली, त्याचप्रकारे आपल्या शरीरात या पाच तत्वांचे कमी अधिक प्रमाण असते। म्हणून आपण शरीराला पंचमहाभूतांनी बनलेले शरीर असे म्हणतो। देवतांचेही तसेच आहे आणि त्यांचे पाच ढोबळ प्रकार आहेत। या देवताही पाच तत्वे कमी अधिक प्रमाणात धारण करतात। प्रत्यक्ष शरीर धारण करणाऱ्या महात्म्यांना आपण पृथ्वी तत्वाच्या देवता म्हणतो, जसे रामकृष्ण परमहंस, तुकाराम, गोंदवलेकर महाराज, ह्या देवता आहेत ज्यांनी शरीर धारण केलं आहे काही ना काही कारणासाठी। आणि त्या ते काम त्यांचं झालं की ह्या देवता आपलं शरीर सोडतात। त्यानंतर दुसरं तत्व आहे आपतत्व। आप म्हणजे पाणी। या तत्वाच्या देवता रंगाने शुभ्र असतात। उदाहरणार्थ भगवान शंकर, त्यांची वाहने शुद्ध आहेत। उदाहरणार्थ हंस, नंदी आणि प्रसन्न व्हायला तुलनेने या देवता सोप्या असतात, म्हणून शिवाला भोळा सांब असे म्हटलेले आहे। त्यानंतर तेजस तत्व, त्याचा वर्ण अग्निवर्ण असतो। या तत्वाच्या देवता म्हणजे देवी, गणपती आदी। या देवता रक्तवर्णीय असतात आणि त्यांची वाहने वाघ, सिंह, उंदीर अशा प्रकारची असतात। त्यानंतर वायुतत्व, यांच्या देवता हनुमान, गरुड या उडताना दिसतात, त्यांना गती असते म्हणून त्या वायुतत्वातल्या। आणि त्यानंतर आकाश तत्वातल्या देवता या नीलवर्णीय असतात। आकाश, आकाश संपूर्ण सृष्टी त्या भरून असतात। आणि या नीलतत्वातल्या देवता शब्दप्रधान असतात, म्हणून त्यांचा गजर होतो। गणपतीचा गजर नाही होत, पण कृष्ण, राम यांचा गजर होतो। आणि सर्वात शेवटचं तत्व म्हणजे सर्व तत्वांचा अभाव असणारं असं तत्व हे काळ्या वर्णाचं असतं। आणि यामध्ये विठ्ठल, काली आदी काळ्या देवता असतात। ह्या अत्यंत कठीण असतात। रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचलं असेल तुम्ही, कालीची उपासना अत्यंत कठीण आहे। तशी विठ्ठलाची आजी जी आपण सोपी समजतो, तशी ती तितकी सोपी नाही आहे, कष्टसाध्य आहे। प्रचंड कष्ट करावे लागतात। शेवटी आपण काय पाहतो की ॲबसेन्स ऑफ ऑल कलर्स इज ब्लॅक। त्यामुळे ॲबसेन्स ऑफ एव्हरीथिंग, तुमच्या सर्व निर्गुण निराकार अशा अवस्थेत घेऊन जाणार, ॲबसेन्स ऑफ एव्हरीथिंग, तिथे कसल्याही कल्पना नाही, वर्ण नाही, रंग नाही, दिसणं नाही, असणं नाही, काहीच नाही। आणि हे तत्व शेवटी तुम्हाला निर्गुण निराकार अशा परमेश्वराकडे घेऊन जातं। ज्या तत्वाचे अधिक्य आपल्यात असेल ती देवता आपल्याला लवकर प्रसन्न होते। प्रत्येक देवतेची शरीर रचना त्या त्या तत्वांना धरून असते। आप तत्वाच्या लोकांचे ओठ रुंद आणि लांब असतात, म्हणून त्यांना गायन, नृत्य आदी कला लवकर साध्य होऊ शकतात। त्यामुळे शंकराला नृत्य, गायन आदी कलांची देवता समजण्यात येतं। स्थूल शरीर रचना ज्यांची आहे त्यांना गणपती लवकर प्रसन्न होतो। नुसतं एकच नाही, त्याला अनेक पदर आहेत। नुसतं स्थूल असलं म्हणजे गणपती असं नाही आहे। त्याच्या डोळ्याची रचना, त्याच्या कानांची रचना, त्याच्या भुवयांची रचना, डोळ्यामधले हे जे दोन चार कडा आहेत, 1, 2, 3, 4, ह्या ज्या सरळ रेषेत असतात ते आपतत्वाचे असतात, पण ह्या तिरक्या असल्या तर ते लोक गणपती म्हणजे तेजस तत्वाचे असतात। उष्णता असते त्यांच्यात, भक्कम ताकद असते। आणि ज्यांच्या डोळ्यांच्या कडा सरळ रेषेत असतात ते सुंदर, ते लोक सुंदर, दिसायलाही सुंदर असतात। तर असे एक शास्त्र आहे,
आता आपण पुढे बघूया की या शास्त्राचं देवतेचं दर्शन होतं म्हणजे काय होतं हे पाहण्याचा आता आपण प्रयत्न करूया. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चाललेल्या साधकाला देवतेचा ध्यास लागतो, तिच्या दर्शनाची ओढ त्याला लागते आणि दरम्यान उपासनेमुळे त्याचे शरीर हळूहळू शुद्ध होत जाते. उपास्य देवतेशी तो हळूहळू तादात्म्य पाहू लागतो, व्यवहारातले त्याचे लक्ष कमी होते, तो स्वतःला विसरायला लागतो आणि मधूनमधून भान हरपू लागते. त्याचे अष्टभाव जागृत होतात, शरीराला कंप सुटतो, अंगावर रोमांच येतात, अश्रुधारा वाहू लागतात आणि त्या त्या देवतेची अनेक लक्षणे त्याच्यात दिसू लागतात. शिवम भूत्वा शिवम यजेत. शिवाचं दर्शन व्हायचं असेल तर शिवाचे सर्व गुण तुमच्या अंगात आणणं भाग आहे. तर शिवाचे दर्शन व्हायचे असेल तर स्वतः शिव व्हावे लागते आणि शिवाचे सर्व गुण अंगी यावे लागतात आणि तो साधक स्वत्व विसरतो हा एक खूप मोठा टप्पा आहे आणि त्यासाठी अनेक जन्म घालवावे लागतात, गुरूंची संपूर्ण कृपा असावी लागते. बऱ्याच वेळा भास होतात आणि ते भासच साधकाला खरे वाटून त्याला आपल्याला दर्शन झाले आहे असं वाटायला लागतं आणि याच पारीवर तो थांबून जातो काही वेळा. अशावेळी त्याच्या गुरुनी त्याला सावध करायला पाहिजे. तो भास इतका सत्य असतो की त्यालाच ते साधक दर्शन समजतात, परंतु लक्षात ठेवा आपल्या सद्गुरूंची पावती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते दर्शन खरं नाही असं समजा. आणि खरे दर्शन जर झाले तर तो साधक आमूलाग्र बदलतो, कामिनी कांचन कीर्ती यापासून दूर राहतो, बऱ्याच वेळा त्याला शरीरभाव राहत नाही, तो निरहंकारी होतो, सर्वांविषयी त्याला कणव वाटू लागते, चेहऱ्यावर एक प्रकारची झाळ येते, राग लोभ मदमेह मोह द्वेष मत्सर हे त्याला स्पर्शही करू शकत नाहीत, चेहरा सोज्वळ होतो, काळा असला तरी एक विकारचा सोज्वळपणा त्याच्या चेहऱ्यात असतो. रंगावर काही अवलंबून नाही आहे, गोरा रंग म्हणजे खूप तेजस्वी असं समजायचं काही कारण नाही, काळी माणसंही अत्यंत तेजस्वी असतात असू शकतात त्यांची उपासना तशी असेल तर. मुख्य त्यांच्या डोळ्यात पहा, हे डोळे अत्यंत नितळ असतात, सगळे भाव आपल्याला या डोळ्यांमध्ये दिसून येतात. हो हे गुण जर दिसत नसतील तर त्याला दर्शन झालेले नाही असे खुशाल समजावे, अर्थात ते पाहण्याची दृष्टी आपल्यालाही असली पाहिजे. आपल्या काही कल्पनेने आपण त्याच्याकडे पाहून नाही होत, म्हणून सत्पुरुष बरोबर ओळखता साधक समोर आला की त्याला समजतं हे काय काय प्रकरण आहे आणि प्रचंड निष्ठा मात्र त्याची लागते गुरुवर. दर्शन झालं की संपलं आता आपण खूप झालं असं समजायचं काही कारण नाही, शेवटी त्याच्या सगळ्या नाड्या गुरुच्या हातात असतात हे विसरू नका शेवटपर्यंत, आणि त्याला गुरुच्या अधीन असणं हे त्याच्याच हिताचं आहे. खरे दर्शन कोट्यावधीत एखाद्याला होते, आपण स्वप्नात दिसलं तरी दर्शन झालं असं समजायला लागतं, चूक आहे ते, दर्शन प्रत्यक्ष समोर असतं. आणि मोठमोठ्या संतांच्या पदरी कणव प्रेम या गोष्टी कशा आणि कुठून आल्या हे आता तुम्हाला समजेल आणि म्हणूनच त्यांच्या हातून मोठमोठी कार्य होतात. ओजस अंगी असल्यामुळे मोठमोठी ग्रंथसंपदा त्यांच्याकडून लिहिली जाते आणि याची त्यांना कल्पना असते, त्यामुळे ते अहंकारी होत नाही, ते अतिशय साधेपणाने वापरतात, त्यामुळे ओळखू येत नाहीत. आणि बऱ्याच वेळा आपण हिऱ्याला काच आणि काचेला हिरा समजतो कारण आपण वरच्या बडेजावाला खूप महत्त्व देत असतो. हे वरच्या बडेजावाला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही, तर हे सर्वसाधारण प्रारूप मी तुम्हाला सांगितलं. आता अजून पुढच्या वेळी दुसरा एखादा छान विषय पुढचा घेऊ, तोपर्यंत नमस्कार, टचमध्ये राहा, रोज शक्यतो भेटतो पण रोज एखादं तरी देण्याचा मी प्रयत्न करेन, वाट पहा, रोज नक्की देईन आणि तुमचं मत जरूर कळवा. तर पुनश्च नमस्कार, हरिओम.